नांदेड येथील पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. नांदेड इथं पोलिसांवर तलवारीनं हल्ल्याची घटना घडली असून या घटनेचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी अनिल पाटील यांनी नांदेड इथं पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कुठे बी हल्ले होते पोलिसाचं काय मास्क लावला नाही म्हणून पोलीस कारवाई करतंय, आदेश असतं म्हणून कारवाई करते, मनन कारवाई करतंय का नाही करत. मग पोलिसावर कुणी हात उचलू नये, कुणावर सुद्धा अन्याय करू नये. पोलीस कुठलाही अन्याय करत नाही. जसा त्याला जार असेल त्या जारप्रमाणे माझा पोलीस महाराष्ट्रातला काम करतंय. पोलिसाविषयी कुणीही हे करू नये, हल्ले करू नये, काय करू नये ही माझी विनंती आहे. ही कुशाला आदेश काढतात आणि बसतात आणि इथं रस्त्यावर पोलीस काम करत असताना तर तलवारीनं हल्ले, 17 पोलीस जखमी आहेत. पुन्हा त्यांच्या जर काय कुटुंबाचं व्हायचं, पुण्याला हल्ला झाला, नागपूरला हल्ला झाला, कुठेही वारंवार पोलिसावर हल्ले होतात. हे हल्ले तात्काळ गृहमंत्र्यांनी थांबवले पाहिजे.